पवन संपत चौधरी, मुक्काम पोस्ट आदिलामिया, तालुका आष्टी, जिल्हा बीड, माझा मोबाईल नंबर आहे 99 23 77 84 29. तर आज आपण सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र जिल्हा कार्यालय बीड यांचं खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये आज आपण सहभागी होणार आहोत. तर आपल्याला पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करायची ती कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर आरशिया कंपनीचं बायोला हे औषध आलेलं आहे. तर त्या औषधात असं करायचं की 1 किलो आपण तुरीच्या बियाणं घ्यायचं आहे. 1 किलो तुरीच्या बियाणामध्ये बायोला हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीचं औषध 25 मिली त्यात टाकायचं आहे. आपण बायोला हे औषध 25 मिली टाकत आहोत 1 किलो तुरीच्या बियाणा साडी 12 यात रविवार टाकायचं. सर्वांना पोहोचलं पाहिजे औषध टाकल्यानंतर. बायोला हे औषध टाकल्यानंतर आता एखाद्या प्लॅस्टिकचं काहीतरी आवरून घालायचं आणि आपल्या त्या बियाण्यावर हळूवार असं सोडायचं, जेणेकरून सर्व बियांना ते औषध पोहोचेल अशा पद्धतीने हळूवार करून सोडायचं. आणि त्यानंतर आपण त्याला त्या बियाण्याला अर्धा तास थोडं सुकवून द्यायचं. याचा फायदा असा होतो की तुमची उगवण क्षमता ही वाढते. तुम्हाला उन्नी वगैरे बियाणाला किंवा तुमच्या त्याला पिकाला उन्नी वगैरे कमी लागते, रोगप्रतिकारशक्ती त्याची वाढते, त्याचं उत्पन्न वाढतं. अशा प्रकारे बायोला या औषधाचा आपल्याला सर्वांना फायदा होतो. तरी सर्व शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही हे औषध सर्व बियाणाला पेरणीपूर्व वापरा.